नाही, माझ्याकडे तो व्हिडिओ आला आणि खरं तर पाहिल्यानंतर मला पण जरा आश्चर्यच वाटलं, म्हणून मी तो पुन्हा एकदा नीट चेक केला. बऱ्याच ठिकाणी तो व्हायरल झालेला आहे आणि तो काही साध्या माणसाचा व्हिडिओ नाही आहे, तर महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा त्या पद्धतीचा एक व्हिडिओ त्या ठिकाणी आला आहे. आणि म्हणूनच एकंदरीतच राजकीय आपण बघतो, राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यावर वारंवार आम्हाला प्रश्न विचारले जातात, त्यामुळे आता तो व्हिडिओ माझ्याकडे आल्यानंतर मी सुद्धा त्याच्यावरती ट्विट करून नानांनाच विचारलं आहे की नक्की काय आहे, तर अजून त्यांच्याकडनं तरी काही स्पष्टीकरण आलेलं नाही आहे. तुमच्या पक्षातली घाण साफ करायला तुम्हाला अजिबात वेळ नाही, परंतु काँग्रेसमध्ये काय चाललंय कायम डोकवण्याचं काम तुम्ही सातत्याने केलंय, त्याच्यासाठी धन्यवाद. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, काँग्रेसमध्ये ही घाण नाही, घाण तुमच्या पक्षामध्ये आहे, ती घाण तुम्ही साफ केली पाहिजे. काँग्रेसमध्ये महिलांचा मान सन्मान होतो. जो व्हिडिओ तुम्ही टाकलेला आहे तो खोटा आहे. जर तुम्हाला एवढी भीती नाही तर मागून कशाला टाकलं, कशाला एडिट केलं, समोरून व्हिडिओ टाकवा, ती महिला दाखवा. सातत्याने नाना भाऊ आक्रमक आहे आणि त्यांना कसं चुप बसवायचं, कारण तुम्ही ईडी लावू शकत नाही, सीबीआय चौकशी करू शकत नाही, म्हणून काय करायचं तर फोटो एडिट करायचे आणि लोकांना मिसगाईड करण्याचं काम सातत्याने तुम्ही करताय. पूर परिस्थिती आहे, त्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्याकडे लक्ष देणार नाही, आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे केंद्रित कसं करायचं हे काम सातत्याने तुम्ही करत आहे. तुम्हाला आमची तंबी आहे की तुमच्या पक्षामध्ये बरेचसे आहे, कुलदीप सेंगर सारखे बरेचसे लोक तुमच्याकडे आहे, जे यादी वाचता वाचता आम्हाला थकून जाऊ, अशा लोकांना किंवा तुमच्या त्या नेत्यांना आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही, ही आमची तुम्हाला तंबी आहे.